नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ नेचर अँड ऑलमध्ये। आज आपण रोज वापरण्यासाठी सोप्या आणि रोज उपयोगात येणाऱ्या अशा किचन टिप्स बघणार आहोत। चला आपण एक एक करून टिप्स बघूया। सर्वात पहिली टिप्स आहे आपली लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही। मासे खाताना काटा घशात अडकलात तर एक दोन केळी खावीत। काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा टाकाव्यात। कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी कडू होणार नाही ह्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात। स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतंही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावीत। बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे ह्यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडावी, नंतर पाण्याने धुऊन टाकावी। पोट बिघडलेले असेल तेव्हा आल्याचा आणि लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल। घरातील कोणताही पंखा अगदी एक्झॉस्ट फॅन असेल तरीसुद्धा तो स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसून घ्या। भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा। 2-3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा, त्यानंतर पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल सोडा किंवा नंतर ते कपडे धुवा। डोसा बनवताना डोस्याचं पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर फिरवावा। हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये, त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या। पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे ढोल तसेच ठेवू नये, एखाद्या 2 वाट्या उडीद डाळीमध्ये ठेवाव्या, म्हणजे त्याने बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात। तोंडात जर फोड झाला असेल तर एका हाताचे बोट दुधावरील साईमध्ये बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल। लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा। वर्षभर लाल रंग राहतो, वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा।